नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। काहीच मिनिटापूर्वी श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः निर्णयांचा धडाकाच लावलाय। ते निर्णय काय आहे त्याचे तपशीलवार सर्वसामान्यांच्या दृष्टीने होणारे परिणाम काय आहेत ते आपण बघू, पण त्यामागचं राजकारण काय आहे ते जरा नीट समजून घ्यायला हवं। सर्वात आधी तर काय आहे की आधीच्या महाविकास आघाडी सरकारमधली मुख्यमंत्र्यांची जी प्रतिमा तयार झाली होती कुठल्याही कारणामुळे, कारण आधी कोविड होता, नंतर त्यांचं वैयक्तिक आजार पण होतं, ते म्हणजे रेड टेपिझम खूप वाढलेलं आहे। सरकार हलतच नाही आहे, कारण एकतर सरकार ही सतत चालणारी प्रोसेस असते, यंत्रणा ही सतत चालायला हवी। त्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे निर्णय आणि जशा पद्धतीनं व्हायला हवे होते तसे ते होत नाही आहेत, आणि म्हणून एका प्रकारे आमदारांची नाराजी होती, आमदारांची भेट मिळत नव्हती, पण सोबतच मंत्रालयात काही घडताना दिसत नाही अशा पद्धतीचं परसेप्शन होतं। अगेन 2 वर्षाचा कोविड काळ हे आपण गृहीतच धरला पाहिजे, पण मधल्या काळामध्ये लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3 मधल्या काळामध्ये जे काही प्रोसेस होती त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आपली छाप पाडता आली नाही हे वास्तव। त्यामुळं हे सरकार जसं सत्तेवरती आलं आहे तसा त्यांनी निर्णयांचा अक्षरशः धडाकाच लावलेला आहे, आणि त्यातून एक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू आहे की हे सरकार हे निर्णय घेणारं सरकार आहे, त्यातल्या त्यात जनतेच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार आहे, आणि म्हणून आपण बघतोय की पहिल्याच कॅबिनेटमध्ये हे निर्णय घेण्यात आले की ज्याच्यातून एक मेसेज जाईल महाराष्ट्राला, म्हणजे जलयुक्त शिवार सारखी योजना, मेट्रोसारख्या योजनेमध्ये काही अधिकाऱ्यांना आणणं, स्वतःच्या कार्यालयामध्ये ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे अशा श्री परदेशी यांना आणणं, श्रीमती भिडे यांना मेट्रोच्या पदी नियुक्ती करणं, सर हे दिसतं असं आहे की याच्यामध्ये प्रयत्न हा सुरू आहे की हे सरकार हे निर्णय घेणारं सरकार आहे अशा पद्धतीनं प्रोजेक्शन करायचं। आणि शेवटी राजकारण हे परसेप्शनचा खेळ असतो, राजकारण हे नेरेटिव्हचा खेळ असतो, तर ते नॅरेटिव्ह सेट करायचं। त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 हा जो निर्णयांचा धडाका आहे तो निर्णयांचा धडाका का आहे हे तुम्ही समजून घ्या। खूप सारे प्रेक्षक आपले जोडले गेलेले आहेत, ते वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत, तुम्ही ते विचारू शकता। मुद्दा क्रमांक 2 याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की कुठल्याही क्षणाला राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातली प्रक्रिया सुरू होईल, म्हणजे एकतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जी निर्णय प्रक्रिया लांबलेली आहे त्या संदर्भातला निर्णय होईल, आणि एकदा का ओबीसी आरक्षणासंदर्भातली जी काही अडकाटी ती दूर झाली की महाराष्ट्रातल्या 34 जिल्हा परिषदा, 7 महानगरपालिका, जवळपास 300+ नगरपालिका ह्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल। थोडक्यात एक मिनी विधानसभा असेल। या निवडणुकीच्या दृष्टीनं हा निर्णयांचा धडाका आहे। मुद्दा क्रमांक 3, आजच काही वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये काहीच होताना दिसत नाही आहे, त्या कार्यालयामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये कुणीच आलेलं नाही आहे। ऑन द कॉन्ट्ररी, उपमुख्यमंत्र्याचं कार्यालय मात्र गजबजलेलं आहे, तिथे अधिकारी काम करतात। त्यामुळं जशी ही बातमी आली, एरवी मंगळवारी किंवा बुधवारी कॅबिनेट असते, पण आज दोनच जणांनी, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट घेतली आणि निर्णयांचा धडाका लावला। त्यामुळं हे सरकार, त्यातले मुख्यमंत्री पण ॲक्टिव्ह आहेत आणि उपमुख्यमंत्री पण ॲक्टिव्ह आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे आजची ही कॅबिनेटची बैठक। आजच्या निर्णयांचा मात्र उहापोह करायला हवा। किती योगायोग आहे बघा की आजच कंगना रनौत ह्या अभिनेत्रीनं श्रीमती इंदिरा गांधी यांची भूमिका करण्याचं ठरवलंय, आणि तेही इमर्जन्सी असं टायटल असलेल्या चित्रपटामध्ये, म्हणजे आणीबाणीच्या संदर्भामध्ये जो चित्रपट येणार आहे तो चित्रपट हा कंगना रनौत अभिनीत असेल, तर याचा अर्थ असा की ते आणीबाणीचं अतिशय काळकुट्ट असं प्रोजेक्शन असेल, अर्थात आणीबाणी ही भारतीय लोकशाहीला लागलेला एक डाग आहे, याबद्दल काही दुमत नाही। पण त्या चित्रपटामध्ये इंदिरा गांधींचं जे काही प्रोजेक्शन असेल त्याचा आपण लगेच अंदाज बांधू शकतो, एक प्रकारच्या अथोटोरियन, कुणालाही न मानणाऱ्या, स्वतःच्या मुलाच्या प्रेमापोटी अनेकांना दुखावणाऱ्या अशा त्या इंदिरा गांधी, असं जे प्रोजेक्शन आणीबाणीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या पुस्तकामध्ये पाहतो त्याचा पुढचा अंक म्हणजे आपल्याला दिसेल की इमर्जन्सी चित्रपट।
आणि म्हणून हा योगायोग नाहीये की ज्यांनी आणीबाणीमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्याग्रह केला, आंदोलनं केली, ती जेलमध्ये गेले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते बरोबर आहे की त्याच्यामध्ये सर्व पक्षीय मंडळी होतीच होती, पण त्याच्यामध्ये जनसंघाची मंडळी अधिक होती आणि जनसंघाची मंडळी, सर्वपक्षीय मंडळी ही सगळी लोक एकत्रित आल्यामुळंच नंतरचं जे जनता पार्टीचं सरकार आहे ते इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये एकत्रित ही मंडळी आली आणि तिथून तो जनता पार्टीच्या सरकारचा प्रयोग झाला. नंतर तो ड्युएल मेंबरशिपमुळे फुटला वगैरे, पण त्या आणीबाणीची आठवण काढणं हे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. कारण श्री नरेंद्र मोदी यांची या देशामध्ये सतत हिटलर, ऑथोटोरियन, कोणाचंही न ऐकणारे, आपल्या मनाला वाटेल तसा निर्णय घेणारे आणि एकूण लोकशाहीचा संकोच करणारे पंतप्रधान अशा पद्धतीचं प्रोजेक्शन सतत केलं जातं आहे. त्यातल्या काही गोष्टीमध्ये अर्थातच तथ्य आहे, काही गोष्टी ह्या थोड्याशा एक्झॅजरेटेड आहेत. पण म्हणूनच ज्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये भारतीय लोकशाहीला एक प्रकारचा डाग लागला, त्या भारतीय लोकशाहीच्या त्या काळ्या पर्वाचं सतत स्मरण करणं आणि त्याची आठवण करून देत राहणं हा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा भाग आहे. आणि म्हणूनच आपण आज बघतोय की 2018 साली श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना ज्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये कारावास भोगला, आंदोलनं केली, त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय झाला होता, अशा पेन्शनला 2020 साली तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारनं ब्रेक दिला. कारण अर्थात तिथे काँग्रेस सत्तेमध्ये होती आणि काँग्रेस म्हणजे आणीबाणी हे समीकरण आहे आणि म्हणून तो निर्णय पुन्हा एकदा आज रिवोक करण्यात आला, ज्याच्यामध्ये 6,000 आणीबाणीच्या काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांना, हा शब्द देवेंद्र फडणवीस यांचा, त्यांना पुन्हा पेन्शन लागू होईल. त्यातल्या 800 जणांचे जे अर्ज नवीन आलेले आहेत त्या अर्जाबद्दलचाही निर्णय होणं अपेक्षित आहे. त्यामुळं कुठलाही मंत्रिमंडळाचा जो निर्णय असतो त्या निर्णयामागे काही ना काहीतरी राजकारण असतंच असतं आणि ते राजकारण आपण बघितलं की आणीबाणीच्या संदर्भातला निर्णय हा आजच्या बैठकीमध्ये जाणीवपूर्वक घेण्यात आला. दुसरा जो निर्णय घेतला तो म्हणजे मेट्रो जी अडकलेली आहे, जी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न वगैरे अशा पद्धतीची जी शिवसेनेचं म्हणणं असतं आणि त्या पद्धतीचं एक नेरेटिव्ह ते सेट करत असतात, तर ते नेरेटिव्ह हे ज्या मेट्रो ट्रेनशी, ज्या सुपरफास्ट ट्रेनशी निगडीत आहे, त्यातल्या सगळ्या हर्डल्स ह्या दूर करण्याच्या दृष्टीनं आजच निर्णय घेतलेले आहेत, काल त्या संदर्भातले निर्णय झाले हेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण जनतेच्या दृष्टीनं काही अतिशय महत्त्वाचे निर्णयसुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये झाले. अर्थातच सर्वात महत्त्वाचा जो महागाईशी निगडीत आहे, जो सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जीवनमरणाशी निगडीत आहे, तो म्हणजे पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं. ज्या वेळेला भारतामध्ये महागाई उसळलेली होती त्यावेळेला भाजपा शासित सगळ्या राज्यांनी श्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर आपल्या राज्यातले हे कर कमी केले होते आणि कुठे कुठे 5 रुपये, 7 रुपये आणि अगदी 10 रुपयापर्यंत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले होते. पण महाराष्ट्रातला अपवाद होता, कारण इथे महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही भाजप तर राज्यात करणं म्हणजे त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद आहे असं वाटल्यामुळे की काय, पण महाराष्ट्रामध्ये हा निर्णय झाला नव्हता. तो निर्णय झाला होता की त्याच्यावरचे जे टॅक्स होते त्या टॅक्सला कमी करायचं. पण आज मात्र महाराष्ट्रामध्ये हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर कसे लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात, लोकांना त्यातून महागाईला कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं कसे प्रयत्न केले जातात हे सूचित केलं गेलं. अर्थात या निर्णयांची थेट घोषणा ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये झाली. दुसरा माझ्या दृष्टीनं जो अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे त्याच्या मागचं जे राजकारण ते अधिक विस्तृतपणे समजून घ्यायला हवं, ते म्हणजे पूर्वी जशी देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतनं होत होती, तोच निर्णय आज घोषित करण्यात आला. आता त्यामागचं राजकारण नीट समजून घ्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे संस्थात्मक पातळीवरती, खास करून आज जरी सहकारी चळवळ मोडकळीला आलेली असली तरी सहकारी चळवळ पूर्वीची, त्यातून आलेली खाजगी कारखानदारी, शैक्षणिक संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, जिल्हा बँका, जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून त्यांचं जे एक नेटवर्क प्रत्येक गावामध्ये उभं राहिलेलं आहे, त्यामुळं या पक्षाचा स्थानिक पातळीवरती, खास करून गाव पातळीवरती, फार मोठा असा एक कार्यकर्त्यांचा फौज फाटा आहे. त्याला कुठेतरी ब्रेक द्यायचा असेल तर थेट जनतेतून सरपंच निवडून आणून त्याच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आवर्जून झाला. त्याच पद्धतीनं नगराध्यक्ष निवडीच्या सुद्धा संदर्भात निर्णय झाला. आणि हा योगायोग नाही आहे की तेव्हा जे नगराध्यक्ष निवडून आले ज्याच्यामध्ये काही अत्यंत उत्तम असे नागरिक होते की ज्यांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली,
पण त्यामध्ये निवडून आलेले नगराध्यक्षांची संख्या ही भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांची सर्वाधिक होती आणि म्हणून मी म्हटलं की या निर्णयामागचं राजकारण असं आहे की अजूनही भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड लेवलवरती ग्रामपंचायत पातळीवरती फारसे कार्यकर्ते म्हणजे ज्याला आपण जाळं ॲज सच म्हणतो तसं नाही आहे. मधल्या काळामध्ये जी पक्षामध्ये आवक झाली त्यामुळं पूर्वीच्या पक्षातले कार्यकर्ते ह्या पक्षामध्ये आलेले आहेत पण अजूनही म्हणावी अशी त्यात कमांड नाही आणि म्हणून हा निर्णय थेट जनतेतून सरपंच निवडीचा आणि नगराध्यक्ष निवडीचा घेण्यात आला. अर्थात त्याला सरपंच परिषदेनं तशाच पद्धतीचं आवाहन केलेलं होतं आणि बऱ्याच ज्यांना समाजाचं हित अशा निर्णयांना होतं असं वाटतं अशा मंडळींना अशा पद्धतीच्या सरपंच आणि उपसरपंच सरपंच आणि नगराध्यक्षाच्या निवडीला त्यांनी कायम अनुकूल असा कौल दिलेला आहे आणि तो कौल त्यांनी आज घेतलेला आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आणखी त्यांनी निर्णय घेतला ते म्हणजे नियमित कर्ज भरणारे म्हणजे हे ज्या वेळेला आधीचं सरकार सत्तेवरती आलं होतं त्यावेळेला त्यांनी कर्जमाफी दिली पण तेव्हाही चर्चा झाली होती की जे नियमित कर्ज भरणारी लोक आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ नाही झाला तर मग त्यांना अनुदान मिळेल का. तर त्या जी आरमध्ये काही चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आधीच्याही सरकारमध्ये सुरू होता पण आता ह्या सरकारने हे घोषित केलेलं आहे की जे नियमित कर्ज भरती जे कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देण्याचा त्यांनी आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भातला जो त्यांनी निर्णय घेतला त्याची तर आज मध्यरात्रीपासूनच लगेच अंमलबजावणी होणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भामधलेही काही आज महत्त्वाचे निर्णय त्यांनी घोषित केले. महत्त्वाचं म्हणजे हे इंडिकेट करण्याचा प्रयत्न झाला की आपल्या शेजारी असलेलं राज्य तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्याबरोबर महाराष्ट्राचा कसा उत्तम समन्वय आहे आणि त्या समन्वयातून महाराष्ट्रामध्ये पूर नियंत्रणाचं कसं काम सुरू आहे आणि मुख्यमंत्र्याचे थेट अधिकाऱ्यांना बोलतानाचे व्हिडिओसुद्धा बरंच काही आपल्याला सांगून जात असतात. मी जे म्हणालो सुरुवातीच्या टप्प्यामध्येच की हे सरकार हे लोकांचं सरकार आहे झटपट निर्णय घेणारं सरकार आहे अशा पद्धतीचं प्रोजेक्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो मात्र तो अधिक आजच्या निर्णयातून दिसला. एक गोची आहे आणि त्या गोचीबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत नाही आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कुठेतरी अडकलेला आहे. ज्यावेळेला हा प्रश्न पत्रकाराने विचारला त्यावेळेला सफाईदारपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्र्याकडे टोलावला. एरवी ते काही प्रश्नाला स्वतःच मध्ये बोलून खास करून वॉर्ड रचनेसंदर्भातला जो मुद्दा होता तो आत्ता आमच्या अजेंड्यावरती नाही असं त्यांनी सांगितलं जरी मुरली देवरांनी पत्र लिहिलं असलं तरी. पण हा जो मुद्दा आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा तो मात्र त्यांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्याच्या पुढ्यामध्ये ढकलला. यातनं असं दिसतंय की अजूनही श्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचं मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये एकमत होत नाही आहे. ही भीती पण असावी की जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे गटातनं खास करून असंतोषाचे सूर बाहेर येऊ शकतात. ते येऊ द्यायचे नाही आहेत. इतक्यात तरी शिंदे गट कसा एकत्रित आहे एकोप्याने राहतोय अशा पद्धतीचं प्रोजेक्शन जे झालेलं आहे ते प्रोजेक्शन कायम राहावं अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे त्या विस्ताराबद्दल आम्ही लवकरच करू. आणि जाता जाता श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं तेव्हा 1.5 महिने पहिले केवळ 5च मंत्री होते. म्हणजे हाही संदर्भ जाणीवपूर्वक त्यांनी दिला की कदाचित 1.5 महिन्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा आम्हाला रांबवता येऊ शकतो. अर्थात त्याला एकनाथ शिंदे यांनी लगोलग सांगितलं की एवढा वेळ लागणार नाही. पण हे दिसतं आहे की एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये जे मंत्रिमंडळाचं जे वाटप आहे त्या वाटपावरून अजूनही एकमत होताना दिसत नाही. आमच्या काही प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गटानं तब्बल 20 मंत्रिपदाची मागणी केलेली आहे. ती मंत्रिपदं एवढी कशी द्यायची त्यासोबतच अपक्षांना कुठल्या कोट्यातून मंत्रिपदाची संधी द्यायची याबद्दल भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एकमत होत नाहीये आणि ते होत नसल्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. पण एक आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार 19 किंवा 20 तारखेला जे देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलं की पहिल्या काही महिने हे महाविकास आघाडीमध्ये केवळ 5च मंत्री होते तर अशा पद्धतीनं केवळ 5च मंत्री ह्या सरकारमध्ये असू शकतात असं त्यांना सूचित करायचं आहे आणि ती शक्यता दिसते आहे. पुन्हा जो महाराष्ट्राच्या सरपंच परिषदेचा संदर्भ झाला पुराचा झाला आणीबाणीचा संदर्भ झाला एक जो पॉलिटिकल चर्चा आज काळपासून सुरू आहे की श्री उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू ज्या भाजपच्या उमेदवार आहेत राष्ट्रपती पदाच्या त्यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी द्रौपदी मुर्मू ह्या जातील किंवा त्यांना
त्यांना कुठेतरी भेटण्यासाठी बोलवलं जाईल. पण श्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा मुद्दा सफाईदारपणे टोलावला आणि यातनं असं दिसतंय की श्री उद्धव ठाकरे यांची जी अगतिकता होती की त्यांना खासदारांचं म्हणणं ऐकून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा लागला, तर त्याच्यातून शिवसेनेचं आणि उद्धव ठाकरे यांचं महत्त्व वाढू नये, त्यांना जाऊन भेटून पुन्हा त्यातनं एक वेगळा मेसेज जाऊ नये हाही प्रयत्न केला. आणि म्हणूनच त्याला जोडून मुख्यमंत्र्यांनी हे जाणीवपूर्वक सांगितलं की याच्या आधीच 50 आमदारांनी आणि आमच्या काही सहकारी खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी कुणी द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर त्या पाठिंब्याचं आम्ही स्वागतच करतो आहोत. आणि म्हणून मी म्हटलं की आत्ता हे जे काही आजचे मंत्रिमंडळाचे निर्णय झाले त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयातून खूप स्ट्रॉंग काही मेसेज देण्याचा प्रयत्न झाला. मुद्दा क्रमांक एक, हे सरकार हे आधीच्या सरकारसारखं निर्णय न घेण्याबद्दल प्रसिद्ध होणार नाही तर हे तात्काळ निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध होईल. लोकांच्या हिताचे आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत असं नेरेटिव्ह सेट केलं जाईल. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निर्णय आज घेतला गेलेला आहे ज्याच्यातनं म्हणजे अमृतसारखी योजना की जी पाणी पुरवठ्याच्या संदर्भातली थेट निगडीत आहे तर तिथेही केंद्र सरकारचा जो निधी आहे मेट्रोसाठीचा जो निधी आहे तो वापरला जाईल. म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न आहे की आता दोन्हीकडे एकच सरकार असल्यामुळं पाहिजे तेवढा निधी पाहिजे तशा पद्धतीची निर्णय प्रक्रिया ही महाराष्ट्रामध्ये होईल आणि म्हणून हे सरकार हे लोकांच्या उपयोगाचं सरकार आहे अशा पद्धतीचं परसेप्शन बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. आज सकाळी शिवसेनेचे खासदार श्री संजय राऊत यांनी सरकारचं अस्तित्व कुठं आहे अशा पद्धतीचा व्हॅलिड प्रश्न विचारला होता. कारण सरकार सत्तेवर आल्यानंतर 11 दिवस झालं, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे, पण त्या प्रश्नाला आणि एकूणच जी काही चर्चा सुरू झालेली होती की सरकारचा विस्तार मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल त्याला आजच्या निर्णयातून निर्णयाचा धडाका लावून एक उत्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तेवढ्याच परिपेक्षात हा आजचा कॅबिनेटचा निर्णय आपण बघायला हवा. मधल्या ओळीतले आमचे हे जे एपिसोड आहे ते तुम्हाला आवडत आहेत असं दिसतं आहे. खूप उत्तम असा तुमचा प्रतिसाद आहे, काही चांगले सजेशन्स तुम्ही देत आहात आणि त्यातून असं जाणवतं आहे की महाराष्ट्राला ऑब्जेक्टिव्ह जर्नलिझमची अतिशय गरज आहे. आपण ऑब्जेक्टिव्हलीच प्रत्येक गोष्टीकडे पाहूया. कुणाला काहीही वाटलं की हा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठीचा वगैरे कार्यक्रम आहे, हा ट्रूली ऑब्जेक्टिव्ह कार्यक्रम आहे. याच्यामध्ये जिथे योग्य वाटेल तिथे सत्ताधाऱ्यावरती टीका करायलाच हवी, जिथे विरोधकांचं कौतुक करायचं आहे तिथे विरोधकांचं कौतुकही करायला हवं, तसे प्रसंग येतच राहतील. थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. माझं आणि एबीपी माझाचं जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहे विशेषतः फेसबुक ट्विटर आणि यूट्यूब फॉलो करायला. थांबूया आपण इथे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.